विद्यार्थी मित्रांनो नमस्कार गटक मुख्य परीक्षा दोन हजार एकवीसचा पेपर झालेला आहे मित्रांनो तर संयुक्त पेपर एक सहा ऑगस्ट दोन हजार बावीस तर आज हा पेपर झालेला आहे मित्रांनो परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर प्रश्नांची उत्तरे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर प्लीज मित्रांनो चॅनल पण सबस्क्राईब करा ओके विद्यार्थी मित्रांनो हा जो पेपर आहे ही जी प्रश्नपत्रिका आहे तर डी संचची हे मित्रांनो लक्षात घ्या तर पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक एक पहा वारुड परिसरात धर्माबाबा दानशूर म्हणून प्रसिद्ध होते परंतु त्यांच्या पोटी मात्र मुरलीधर हा अत्यंत मूर्ख असा मुलगा जन्माला आला या वाक्यतील अधोरेखित केलेल्या शब्दांसाठी पुढे दिलेल्या पर्यायातून योग्य त्या अलंकारिक शब्दाचा अचूक पर्याय निवडा तर मित्रांनो या प्रश्नामध्ये पहा काय म्हटलेला आहे तर अधोरेखित केलेला शब्द कोणता आहे मित्रांनो अत्यंत मूर्ख असा तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकचं ऑप्शन दोन ओके प्रश्न क्रमांक एकचं ऑप्शन दोन हे उत्तर आहे मित्रांनो अकलेचा खंदक अत्यंत असा मूर्ख म्हणजे अकलेचा खंदक मित्रांनो त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन आहे ओके पुढील प्रश्न पहा मित्रांनो प्रश्न असा आहे संयोजन म्हणजे काय संयोजन म्हणजे काय असा दुसरा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक तर यामध्ये पहा ऑप्शन क्रमांक एक म्हणजे यामध्ये ए सी आणि डी बरोबर आहे म्हणजे ए सांधा सी मिलाप आणि डी जोड ओके तर मित्रांनो पटापट मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरे सांगतो म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही ओके तर प्रश्न क्रमांक दोन याचं योग्य उत्तर आहे पर्याय उत्तर एक ओके म्हणजे ए सी आणि डी लक्षात घ्या पुढे पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन वाक्यातील प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपूर्ण माहिती सांगणे म्हणजे टिंबटिंब होय तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पद परिस्फोट ओके पुढे पहा प्रश्न क्रमांक पाच पहा मित्रांनो आता भाव कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा भाव कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आकांक्षाला घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावणे ओके आकांक्षाला घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले ओके असं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो काही प्रश्न जरी मी चुकीचे सांगत असेल ठीक आहे जर तुम्हाला वाटत असेल की मी काही प्रश्न चुकीचे सांगत आहे तर मित्रांनो कमेंटमध्ये मला सांगा आणि मित्रांनो होते थोडीफार चूक होऊन जाते मित्रांनो ठीक आहे तर त्याचं योग्य उत्तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा मित्रांनो जरी माझ्याकडून काहीतरी चूक ज होत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता ओके चला पुढचा प्रश्न पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा तर सहावा प्रश्न पहा एका भाषेतील मजकूर त्याचा आशय दुसऱ्या भाषेत आणणे म्हणजे टिंबटिंब होय मित्रांनो एका भाषेतील मजकूर त्याच्या आशय दुसऱ्या भाषेत आणणे म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे भाषांतर होय मित्रांनो ओके चला मित्रांनो पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक आठ मित्रांनो जे प्रश्न येत आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे बाकीचे प्रश्न तुम्ही बघून घ्या तर आठवा प्रश्न पहा मित्रांनो तर सोपे सोपे प्रश्न आहेत मित्रांनो जास्त काही हार्ड नाहीत प्रश्न क्रमांक आठ पहा तर विरोधी अर्थ व्यक्त करणारी योग्य जोडी कोणती मित्रांनो विरोधी अर्थ व्यक्त करणारी योग्य जोडी कोणती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय उत्तर आहे दोन फक्त ए म्हणजे याचं योग्य उत्तर आहे विसंवादी आणि संवादी ओके तर मग त्यामुळे पर्याय उत्तर जे आहे ते दोन आहे आणि त्यापैकी ऑप्शन ए त्याचं योग्य उत्तर आहे ओके प्रश्न क्रमांक नऊ पहा हसरे फुल या उदाहरणातील हसरे हे टिंबटिंब विशेषण आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे धातू साधित ओके पुढे पहा प्रश्न क्रमांक दहा अधिपती अपमान निरोगी या शब्दाचा प्रकार कोणता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय उत्तर तीन म्हणजे इथे पहा पर्याय उत्तर तीन आहे म्हणजे फक्त बी बरोबर तर इथे पहा बी काय आहे मग उपसर्ग साधित शब्द उपसर्गसाधित शब्द त्याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा पहा मित्रांनो जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वचन पुरुषास अनुसरून असते तेव्हा त्या प्रयोगास काय म्हणतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कर्मणी प्रयोग ओके पुढे पहा प्रश्न क्रमांक बारा पाणी पाजणे याचा अर्थ काय मित्रांनो पाणी पाजणे याचा अर्थ काय ऑप्शन क्रमांक चार पराभव करणे पुढे पहा प्रश्न क्रमांक चौदा घ्या हसव बसव चालव ही उदाहरणे कोणत्या क्रियापद प्रकारातील आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चार प्रयोजक क्रियापद ओके ऑप्शन क्रमांक चार प्रयोजक क्रियापद पुढे पाहा मित्रांनो प्रश्न क्रमांक पंधरा भाववाचक नामांचा अचूक पर्याय निवडा भाववाचक नामांचा अचूक पर्याय निवडा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक फसवेगिरी लुच्चेगिरी फसवेगिरी लुच्चेगिरी दांडगाई लबाडी ओके पुढे पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा निळ्या रंगाचे एक रत्न म्हणजे काय तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन निळ्या रंगाचे एक रत्न म्हणजे इंद्र निळ ओके प्रश्न क्रमांक सतरा पहा अलंकार ओळखा भिंत खचली कलथून खांब गेला जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा तिच्या कौलारी बसूनी पारवा तो खिन्न निरस एकांत गीत गातो तर अलंकार ओळखायचा आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन शोभावोक्ती ओके शोभा उक्ती या प्रश्नाचं योग्य उत्तर तर मित्रांनो अतिशय सोपे सोपे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत बाकीचे कठीण पण प्रश्न आहेत मित्रांनो परंतु बाकीचे एकदम सोपे प्रश्न आहेत मित्रांनो ओके तुम्ही बघू शकता संपूर्ण जरी प्रश्नपत्रिका तुम्ही बघितली असेल तर तुम्ही पहा हा प्रश्न पहा मित्रांनो त्रेसष्ट नंबरचा हा प्रश्न पण सोपाच आहे आय हॅव रिटन नथिंग टिंबटिंब एस्ट डे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सिन्स ओके सो so, मित्रांनो बाकीचे प्रश्न तुम्ही बघून घ्या मित्रांनो ही प्रश्नपत्रिका तुम्हाला एटीपी गुरुजी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल सो so, बाकीचे प्रश्न तुम्ही पहा मित्रांनो एटीपी गुरुजी टेलिग्राम चॅनलवरती ही प्रश्नपत्रिका मी टाकलेली आहे ओके मित्रांनो बी पब्लिकेशन यांच्याकडून एम पी एस सी कंबाईन एक्झामसाठी बुक लॉन्च करण्यात आलेला आहे तीस प्रश्नपत्रिका व एकवीसशे प्लस प्रश्नांचे विश्लेषण तुम्हाला या बुकमध्ये पाहायला मिळते तसेच अकराशेपेक्षा पेक्षा जास्त पानांचा समावेश या बुकमध्ये आहे मित्रांनो गणित बुद्धीमापन महत्त्वाच्या विषयाचा समावेश मुख्य परीक्षेला पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभिप्राय घेऊन केलेली सुटसुटीत रचना या बुकमध्ये आपल्याला पाहायला मिळते बुकची प्राइस सातशे चाळीस आहे हे बुक तुम्ही ऑर्डर करू शकता अमेझॉन फ्लिपकार्टवरती हे बुक अवेलेबल आहे लिंक बॉक्स बॉक्समध्ये दिला आहे मित्रांनो तसेच दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून हे बुक मागवू शकता